Hello friends, today we are going to see diseases of paddy. In that, first one is blast. Hostile organism responsible for blast of paddy is Pyricularia oryzae, and its sexual stage is Bagnaporthe grisi. Now we are going to see the symptoms of this paddy blast. It shows typical three types of symptoms. First is leaf blast, second node blast, and third one is neck blast. All these three symptoms were shown by this paddy blast pathogen Pyricularia oryzae. On leaves, it shows spindle shaped spot with grey center and dark brown color margin, and at primary level it shows small water soaked bluish green spikes also. So these are some particular characters of this leaf blast. And in case of node blast, irregular black areas that encircle the nodes can be noticed. The affected nodes may break up and all the plant parts above the infected nodes may die. So these are some symptoms of this node blast. You can see in images. And the third type is neck blast. सुरुवातीला म्हणजेच फ्लावर इमर्जन्स ज्या वेळेला होतं त्यावेळेस ह्या फंगसचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणात होतो. द फंगस अटॅक्स द पॅनिकल विच इज एनगर्डल अँड द लेजन्स टर्न टू ब्राउनिश ब्लॅक कलर अँड दिस स्टेज इज इन्फेक्शन ऑफ कॉमनली रॉटन नेक ऑर नेक रॉट ऑर नेक ब्लास्ट ऑर पॅनिकल ब्लास्ट. या नेक ब्लास्टमध्ये सुरुवातीचे जे काही सिम्टम्स असतात म्हणजेच अर्ली नेक इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, तर ह्या इन्फेक्शनच्या टाईपमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. तर याचा सर्वात महत्त्वाचा इम्पॅक्ट हा ग्रेन फिलिंगवरती होत असतो. पूर्ण पॅनिकल जे असतं ते डेड हेड्स त्या ठिकाणी तयार होत असतात आणि त्या ठिकाणी स्टेम बोरोरचा अटॅकसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. आणि लेट इन्फेक्शनमध्ये पार्शियल ग्रेन फिलिंग टाईपचे सिम्टम्स आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. कालांतराने स्मॉल ब्राऊन टू ब्लॅक स्पॉट्स ऑल्सो मे बी ऑब्झर्व्ड ऑन ग्लूम्स ऑफ हेवीली इन्फेक्टेड पॅनिकल्स. सर, अशा पद्धतीने तीन महत्त्वाचे सिम्टम्स ह्या ब्लास्ट पॅडी ऑफ ब्लास्टमध्ये आपण बघू शकतो. त्यामध्ये पहिला आपण बघितला लीफ ब्लास्ट, दोन नंबरचा जो आहे तो नोड ब्लास्ट, आणि तीन नंबरचा जो आहे तो नेक ब्लास्ट. तर ह्या तीनही ब्लास्टचे जे पर्टिक्युलर कॅरेक्टर्स आहेत तर हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट फेज असते तर ती म्हणजे की सर्वायवल फेज ज्याला आपण म्हणतो. तर हा पॅडी ब्लास्ट पॅथोजन पेनिकम रेपेन्स आणि डिजिटारिया मार्जिनेटा ह्या दोन वीड होस्टवरती सर्वाईव्ह करत असतो. आणि याच्या डेव्हलपमेंटसाठी 90% ह्युमिडिटी आणि टेम्परेचर 20-25 डिग्री सेल्सिअस हे अत्यंत फेवरेबल म्हणून मानलं जातं. त्याचप्रमाणे हा फंगल पॅथोजन तीन प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रोड्यूस करत असतो. त्यामध्ये सर्वात पहिला जो आहे तो कोनिडिया, आणि त्याचा जो शेप असतो तो पियर शेप कोनिडिया विथ टू सेप्टा हे त्याचं पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे. दुसरं क्लायमेडोस्पोर आणि तिसरं स्क्लेरोशियम. यासोबतच हा फंगल पॅथोजन दोन टाईपचे टॉक्सिन तयार करत असतो. त्यामध्ये पहिलं पायरिक्युलारिन आणि सेकंड अल्फा फिकोलिनिक ॲसिड हे दोन महत्त्वाचे टॉक्सिन ह्या डिशेसमध्ये तयार होत असतात. सोबतच पॅक्टिनोलायटिक एन्झाईमचं सिक्रेशनसुद्धा ह्या डिशेसमध्ये होत असतं. मॅनेजमेंट, या डिशेसच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिसीज फ्री सीड्स मिळवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून प्रायमरी इन्फेक्शन आपल्याला अवॉइड करता येईल. त्याचबरोबर आपण रेझिस्टंट व्हरायटीजसुद्धा ग्रो करू शकतो. त्यामध्ये सीमापुरी, टिकाना, सिरंगा, फाल्गुना, स्वर्णधन, स्वर्णमुखी या विविध प्रकारच्या रेझिस्टंट व्हरायटीज पॅडी ब्लास्टच्या अगेन्स्ट नोट केल्या गेल्या आहेत. तर यांचासुद्धा आपण अवलंब करू शकतो. त्याचप्रमाणे त्याचे जे वीड होस्ट आहेत पॅनिकम रेपेन्स आणि डिजिटारिया मार्जिनेटा, तर असे हे जे वीड होस्ट आहेत हे वीड होस्ट सर्वायवल कंडिशनमध्ये ह्या पॅथोजनला मदत करतात. तर असे वीड होस्ट आपल्याला सिलेक्ट करून डिस्ट्रॉय करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते पूर्ण शेताच्या बाहेर फेकणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर स्प्लिट ॲप्लिकेशन ऑफ नायट्रोजन अँड ज्युडिशियस ॲप्लिकेशन ऑफ नायट्रोजिनस फर्टिलायझर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर नायट्रोजन
पण नायट्रोजनचे डोसेस देताना आपल्याला स्प्लिट डोसेस देणं खूप गरजेचं आहे, कारण कॅनोपियल ग्रोथ खूप जास्त प्रमाणात होत असते जर आपण एकाच वेळेला सगळं नायट्रोजन अप्लाय करून दिला तर। हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला स्प्लिट डोसेस ऑफ नायट्रोजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर। नेक्स्ट इज सीड ट्रीटमेंट विथ कॅप्टन ऑर थायरम ऑर कार्बेंडेझिम ॲट द रेट 2 ग्रॅम पर kg इज व्हेरी इफेक्टिव्ह अवॉइड द प्रायमरी इन्फेक्शन ऑफ दिस फंगल पॅथोजन। सिमिलरली वी कॅन ऑल्सो कंट्रोल दिस डिसीज बाय युझिंग स्प्रेइंग ऑफ फंजिसाइडल सोल्युशन्स लाईक कार्बेंडेझिम देन ट्रायसायक्लाझोल देन थायफेनिलमिथाइल। दीज आर सम लेबल क्लेम फंजिसाइड्स विच वी कॅन यूज फॉर कंट्रोलिंग दिस पॅडी ब्लास्ट। त्यापैकी ट्रायसायक्लाझोल म्हणजेच बीम या नावाने मार्केटमध्ये मिळतं, तर हे ट्रायसायक्लाझोल फंजिसाइड अत्यंत उपयुक्त ह्या डिसीजच्या अगेन्स्ट आढळून आलेलं आहे। याचा या अशा विविध प्रकारच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसचा अवलंब करून आपण ह्या डिसीजला कंट्रोल करू शकतो। ब्राउन लिफ स्पॉट ऑफ पॅडी, त्याला दुसरं नाव आहे सिसेमी लिफ स्पॉट ऑफ पॅडी। कॉजल ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर ब्राउन लिफ स्पॉट ऑफ पॅडी इज हेल्मंथोस्पोरियम मोराइजी and its perfect stage is Puslubulus miabinus Drosera oryzae. Primary symptoms of this disease shows as a lesions on colleptile, leaf blade, leaf sheath and glumes. Similarly, most prominent symptoms can observe on leaf blade and on glumes. This disease appears first as a minute brown dots, later becoming cylindrical oval to circular shaped spots also seen in case of infection by this disease. At seedlings, it shows withering of seedlings, that means seedlings die, and affected nurseries can often be recognized from a distance by their brownish scorchy appearance. So this is the particular marks of identification for brown leaf spot of paddy. It causes failure of seed germination, seedling mortality, and it reduces the quality and weight of the seeds. So these are some characters of this brown leaf spot of paddy. And abnormal conditions like deficiency of potassium, it serves as a predisposing factor for heavy infection of this brown leaf spot of paddy. And on leaf, it shows circular spot, and if we observe this spore in microscope, it shows olive green to golden brownish color conidia and having septa inside the conidia. Management of brown leaf spot. For managing this brown leaf spot, again we have to use disease free seeds to avoid the primary infection of this disease. Similarly, field sanitation, that means removal of collateral host and infected plant debris, which serves as a reservoir for the pathogen, should be removed from field and followed by crop rotation with another host specific crop. Similarly, adjustment of planting time, proper fertilization, nitrogenous fertilizer doses should be applied in split doses. Similarly, good water management and some tolerant varieties like Bala, BAM 10, IR20, Jayaratna, Telansama and Kakatiya. These are some tolerant varieties which were noted against this brown leaf spot of paddy. Similarly, we can also control this disease by, at the time of seed treatment, we must have to follow seed treatment with thyrum or captan at the rate 4 gram per kg of seed. Similarly, we can also control this disease by spraying with fungicide like trisyclazole or thiophenidmethyl or any another systemic fungicide which are noted effective against this brown leaf spot of paddy. Sheath blight of rice. Causal organism for sheath blight of rice is Rhizoctonia solani, and its perfect stage is known as Thanatophorus cucumeris. Now we will see the symptoms of this disease. This disease affects mostly from tillering to heading stage,
अँड इनिशियल सिमटम्स आर नोटिस्ड ऑन लिपशीट्स नियर द वॉटर लेवल. ऑन लिपशीट ओवल ऑर इलेप्टिकल ऑर इरेग्युलर ग्रीनिश ग्रे स्पॉट्स आर फॉर्म. ऍज द स्पॉट्स एनलार्ज द सेंटर बिकम्स ग्रेश व्हाईट विथ अन इरेग्युलर ब्लॅकिश ब्राऊन ऑर पर्पल ब्राऊन बॉर्डर. द प्रेझेन्स ऑफ सेव्हरल लार्ज लेजन्स ऑन लिपशीट युजली कॉजेस डेथ ऑफ द होल प्लांट. And in severe cases, all the leaves of the plant may be blighted in this way. The infection extends to the inner sheets, resulting in the death of the entire plant. And older plants are more susceptible than younger plants. तर या डिसीजच्या अटॅकमध्ये साधारणतः टिलरिंग स्टेज टू हेडिंग स्टेज ह्या स्टेजेसमध्ये याचं इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला भेटतं. आणि याचे मुख्य सिमटम्स म्हणजेच की कॉलर रिजन जो असतो स्टेमचा, त्या स्टेमच्या रिजनजवळच ग्रे स्पॉट्स सुरुवातीला दिसतात. त्याच ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे फंगल ग्रोथसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. इमेजमध्ये आपण बघू शकता, फर्स्ट इमेजमध्ये लेफ्ट साईडला इलेप्टिकल ग्रे स्पॉट्स त्या ठिकाणी तयार झाले आहेत कॉलर रिजनला, ज्या ठिकाणी पाण्याचा संपर्क आणि खोडाचा संपर्क ज्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणी त्याचं इन्फेक्शन सर्वात जास्त होतं. इन सेकंड इमेज यू कॅन सी इन्फेक्शन ऑन द अप्पर पार्ट्स म्हणजेच ग्लूम्स इयरहेड्स याच्यावरती सुद्धा याचं इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि कालांतराने लिफ शीट्सवरती याचं मोठ्या प्रमाणामध्ये ब्लाइटेड अपिअरन्स आपण त्या ठिकाणी दिसतं. तर हा एक प्रकारचा बुरशीजन्य करपा म्हणून सुद्धा ओळखला जातो. Management of sheet plate of rice. For managing this disease, again we have to avoid the excess doses of fertilizers which are responsible for canopy development of the plants and it makes susceptible to attack of this disease. So we have to avoid such doses of fertilizer. Then adopt optimum plant spacing. Eliminate weed host which serves as a reservoir host or which serve as a survival host for this disease. Such host should be removed and destroyed outside the field. Similarly, apply organic amendments, avoid flow of irrigation water from infected field to healthy field. That will restrict the movement of pathogen from infected field to the healthy field. Similarly, we can also grow the tolerant varieties. At the end, we can control this disease by fungicidal spray like propiconazole or hexaconazole or valedamycin 0.2%. Such are the some methods we can apply to manage this disease, or we can use these methods to control the sheet blight of rice.